प्रकाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. लालपरी रुसल्याने प्रवाशांचे होताय हाल. हुतात्मा शेतकरी अस्थि कलशाचे धुळ्यात आगमन, धुळेकरांनी घेतले दर्शन. धुळ्यातील नूतन महानगरपालिका शेजारील झाडाला अचानक आग. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात बॅनर हटाव मोहीम. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन संघाचा पाठिंबा. आणि दोडायच्या येथील एसटी संपाला विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. ऐन सणासुदीच्या काळात एसटी बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतोय. मात्र खासगी वाहनधारकांनी एसटी बंदचा फायदा घेत भाड्याच्या दरात दुपटीने वाढ केली, त्यामुळे प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एसटी अर्थात लालपरी मोठ्या प्रमाणात रुसलीय. कारण प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या सोमवारपासून संप पुकारल्याने एसटी बंद आहे. मात्र याचा पुरेपूर फायदा खासगी वाहनधारकांनी घेतलाय. एसटी महामंडळाला याचा आर्थिक मोठा फटका बसतोय. एसटी बंदपूर्वी खासगी वाहनधारक 25 ते 30 रुपये भाडे घेत होते. आता तेच दर त्यांचे 40 ते 60 रुपये इतके आहे. त्यामुळे त्यांनी दुपटीने भाडेवाढ केलीय. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसतोय. त्यांना चांगलीच आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. काही प्रवाशी तर भाडेवाढला नाकी न येऊन घरीच राहणे पसंत करतायत. कारण सर्वसामान्य नागरिक कामावर मिळत असलेल्या तुटपंजा मोलमजुरीपेक्षा भाडेच जास्त द्यावे लागत असल्यामुळे ते घरीच बसण्याचा त्यांनी हा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबियावर होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे खासगी वाहनाच्या दुपटी भाडेवाढीवर काहीतरी तोडगा काढून याची चौकशी करावी अशी मागणी आज सामान्य प्रवाशी जिल्हा प्रशासनाकडे करतायत. दिवाळी संपल्यामुळे नोकरदार कामगार पुन्हा कामाच्या ठिकाणी तर मुली सासरच्या वाटेवर असताना एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा या 15 दिवसात दुसऱ्यांदा संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे सर्वांची वाट रोखली गेली तर गरजू आणि आवश्यक कामावर हजर राहणारे मात्र हैराण झाल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या 4 शेतकऱ्यांना व एका पत्रकाराला भाजपाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेती यांच्या गुंडांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. त्यानिमित्ताने शेतकरी आंदोलनातील सर्व शहीदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात आलेल्या कलशाला पुष्पहार अर्पण करून सायंकाळी धुळ्यातील महात्मा गांधी पुतळा चौकात धुळेकरांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे दिनांक 7 नोव्हेंबरला हुतात्मा स्मारक येथूनही हुतात्मा किसान अस्थिकलश यात्रा सुरू असून तिचे काल सायंकाळी धुळ्यात आगमन झाले. त्या पार्श्वभूमीवर तिचे धुळे शहरातून रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे करून या ठिकाणी धुळेकरांनी या किसान अस्थिकलशाचे दर्शन घेत अभिवादन केले. याप्रसंगी एमजी धिवरे, माजी आमदार शरद पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील, सत्यशोधक संघटनेचे किशोर ढमाले, कॉम्रेड LR राव, पोपटराव चौधरी, हरिचंद्र लोंढे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी अभिवादन केले. या देशातील शेतकरी गेल्या 12 महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करतो आहे. 600 अधिक शेतकरी मृत्युमुखी शहीद झाले आहेत. त्यासोबतच लखीमपूर खेरी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने धुळे शहरातील नूतन महानगरपालिकेच्या पाठीमागील एका झाडाला आज सकाळी अचानक आग लागली होती. मात्र उपमहापौर भगवान गवळी यांच्या सतर्कतेमुळे सदर आग आटोक्यात आणण्यात आली.
त्यामुळे मोठी मदत त्यांची मिळाली व पुढील अनर्थ देखील टळला. शहरातील साक्री रोडवरील नूतन महानगरपालिकेच्या पाठीमागील मनपा हायस्कूल समोरील लिंबाच्या झाडाला सकाळी अचानक आग लागली. ही बाब जवळील रिक्षा स्टॉपवरील रिक्षा चालकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ महानगरपालिका प्रशासनाला याबाबत माहिती दिली. उपमहापौर भगवान गवळी यांनी त्वरित अग्निशमन बंब विभागास संपर्क साधून घटनास्थळी बंब पाचारण करण्यात आला. पथकातील कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोवर झाडाचा खालील भाग पूर्णतः जळाल्याने झाड धोकेदायक ठरत होते, म्हणून सदर झाड कापून उतरवण्याचे मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगण्यात आल्याचे यावेळी समजले. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता घोषित करण्यात आल्यामुळे आज धुळे शहरात लावण्यात आलेले विविध फलक झाकण्यात आले तसेच ते हटवण्यात देखील आले. भारत निवडणूक आयोगामार्फत काल महाराष्ट्रातील 6 विधान परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्याने त्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या आदेशान्वयी तथा महानगरपालिका प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आज धुळे शहरात महानगरपालिका अतिक्रमण विभागातर्फे शहरात लावलेले विविध फलक हटवण्यात आले तसेच काही फलक झाकण्यात आले. अधिक माहिती महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. निवडणूक लागल्याने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीचे आदेश काल प्राप्त झाल्याने कालपासूनच महानगरपालिका अतिक्रमण पथकाद्वारे शहरात लावलेले विविध राजकीय पक्षाचे बोर्ड, बॅनर, झेंडे व शिलालेख हे झाकण्याचे काम चालू असून आज रोजी जुने महानगरपालिका चौकातील इलेक्ट्रिक पोलवरील पक्षाचे झेंडे उतरवण्यात आले तसेच मनपासमोरील एक राजकीय पक्षाचा बोर्ड डगवण्यात आला असून आचारसंहिता कालावधीत मनपा पथकाकडून ही दैनंदिन कारवाई होऊन सर्व बोर्ड बॅनर राजकीय पक्षाचे झाकण्यात येणार आहे. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा दर्शवित आज राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाने निदर्शने करीत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना मागण्या पूर्ण होण्याचे निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विलिनीकरण महाराष्ट्र राज्य शासनात त्वरित करावे, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या थकीत करारासह पुढील करार लागू करावा, कर्जबाजारी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे कर्ज माफ करावे, आत्महत्या केलेल्या परिवाराला 50 लाख रुपये देऊन परिवारातील एका सदस्याला महिनाभरात नोकरी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी शशिकांत अहिरे, के एस पवार, एस आर जाधव, एस डी बोरसे, सी एस पोद्दार, एम बी कैसाई, आय बी शिरसाट, ए बी धिवरे, व्ही बी पालवे, एस एस पाटील, आर आर पाटील, डी एन पाटील, डी के पाटील आदी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एसटी कामगारांचा जो संप घोषित झालेला आहे त्याला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून आणि 363 तालुक्यातून समर्थन देण्यात आलेलं आहे. एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते मिळाले पाहिजेत. त्याचप्रमाणे एसटी एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून जी कर्ज झालेली आहेत ती कर्जसुद्धा त्यांना माफ झाली पाहिजेत. त्याचप्रमाणे एसटी कामगारांना सुधारित दराने महागाई भत्ता, वेतनवाढी आणि इतर ज्या आनुषंगिक मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून आज धुळ्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन देत आहोत. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाचे माननीय विभागीय निमंत्रक साहेब यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत आणि आमच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार आहोत. धन्यवाद. राज्य परिवहन महामंडळाचे शासकीय सेवेत विलिनीकरण करून घेण्याच्या मागणीसाठी दोंडाईच्या एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून संपाचे हत्यार उपसले आहे. या संपाला विविध पक्ष व संघटनांतर्फे पाठिंबा दिला जात आहे. दोंडाईच्या येथे संपाचा आज 3रा दिवस असून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे यासाठी लढा विलिनीकरणाचा. या मागणीवर ठाम असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज 3रा दिवशीही संप कायम ठेवला. या संपाला वेगवेगळ्या संघटनांचे पाठिंबे मिळत आहे. दोंडाईच्या आगारामध्ये आज दिनांक 10 रोजी कामगारांनी संपाचे हत्यार उचलले असून त्यांची प्रमुख मागणी ही राज्य शासनात एसटी विलिनीकरण करणे ही आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास सर्व कामगारांनी एकजुटीने एकत्र राहून पाठिंबा दर्शवलेला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कामगार हा संप मागे घेणार नाही असे त्यांनी सांगितले. आज संपकऱ्यांची प्रत्यक्ष संघटनेने भेट घेतली, यावेळी देखील ते उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष डॉ रवींद्र देशमुख यांनी आपल्या भाषणात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने या संपाला पाठिंबा देण्यात आला आहे. अधिक माहिती कॉम्रेड नाना पाटील यांनी दिली. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारणेवर चाललेले महाराष्ट्राचे हे मराठी जनतेचे सरकार आहे. महाराष्ट्रातील एसटी कामगार हा सुद्धा मराठी असून मराठी लोकांची सेवा करत आहे, परंतु दुर्दैव असे आहे की मराठी कामगार हा आजही न्यायापासून वंचित आहे. कामगारांची एकच मागणी आहे, कामगारांना शासनात विलीनीकरण करावे, जेणेकरून शासनासारखा कामगारांना पगार मिळेल, शासनासारखी वागणूक आणि आदर ह्या कर्मचाऱ्यांना मिळेल. जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही संपावर ठाम राहू, ठाम राहू, ठाम राहू. काठीचा कामगार एकजुटीचा. आज राप दोंडाच्या आगारातील संपाचा तिसरा दिवस असून ह्या संपाद्वारे आमची एकच मागणी आहे सर्व कामगारांची की एसटी महामंडळाचं शासनामध्ये विलीनीकरण झालंच पाहिजे, आणि जोपर्यंत एसटी महामंडळाचं शासनामध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही संपातून उठणार नाही, उठणार नाही, उठणार नाही. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. लाल परी रुसल्याने प्रवाशांचे होताय हाल. हुतात्मा शेतकरी अस्थि कलशाचे धुळ्यात आगमन, धुळेकरांनी घेतले दर्शन. धुळ्यातील नूतन महानगरपालिका शेजारील झाडाला अचानक आग. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात बॅनर हटाव मोहीम. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन संघाचा पाठिंबा. आणि दोंडाईच्या येथील एसटी संपाला विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.